या तालुक्याचे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम केलेले ज्येष्ठ नेते बाबूरावजी गायकवाड यांचा अमृत सोहळ्या संदर्भाने पवार साहेब आज या ठिकाणी आले. हा एक सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम होता, तो चांगला पार पडला आणि पवार साहेबांना भेटल्याला मला निश्चितपणानं आनंद झाला. काल पटोले साहेब आले सांगोल्यावरती आणि काय झाडी काय डोंगर हे आमदार तुम्हाला पाहिजेत का काम करणारे आमदार पाहिजे असे तुमच्यावर टीका केली त्यांनी. सध्या अडचण अशी आहे, आपल्या मानदेशी भाषेत एक म्हण आहे तुम्हाला माहीत आहे का, ज्याला खालतं वरतं कळत नाही त्याला कारभार केल. काय नाना पटोलेला कोळ कुठं, करगणी कुठं, नारळ कुठं, अखलूस कुठं काय माहीत आहे का? आपलं काय नाही, त्या काँग्रेस अध्यक्षपद द्यायला कोण माणूस म्हणून ह्याला काढलाय ही काही नाही. राजकारणातली अतिशय कमी बुद्धी असलेलं सध्या दुर्दैवानं काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष झालेलं आहे वास्तवत. पवार साहेबांनी काय सांगितलं? आज तुम्ही भावनिक झाला पवार साहेबांची 10 वर्षातलं पहिली भेट झाली. पवार साहेबांचं माझं निश्चितपणानं काँग्रेस मी 40 वर्ष काम केले आणि त्यांच्या बरोबरच काम केले, भावनिक नाता नैसर्गिक असणारच. कानमंत्र दिलाय का? कानमंत्र दिलाय का? हा कार्यक्रम सामाजिक आहे आणि कानमंत्र समजा काय तुम्ही म्हणताय दिला किंवा न दिला दोन नंबर भाग. माझा रस्ता भगव्या झेंड्याबरोबर आहे, त्यांचा रस्ता तिरंगी झेंड्याबरोबर आहे, वाटा वेगळे आहे. असं पवार साहेब बोलले की आता आमचं मत तीच आहे, महाराष्ट्राचं चित्र बदललं पाहिजे. 60-70 वर्ष जी होती त्यांनी अजून 400 वर्ष निवांत राहावं, चालल्या कारभार चांगला चाललाय. अर्फावड्या न्यूज पुन्हा येईन म्हणजे आलेच याचा उपमुख्यमंत्री आहेत कळत नाही असं बोलले नाहीत. लबाडा बोलू नको. निकाल आता येतोय 12-13 तारखेला काय कसा असं तुम्हाला कोण चंद्रचूडचा तुमचा फोन झाला का? नाही तुमचा फोन झाला का? देखील आता असे म्हणले की लवकर निकाल लागेल. लवकर म्हणजे 12-13 तारीख आहे का? लवकर आमच्या बाजून लागणार 100%. निश्चिंत आहे. कुठलाही राजकीय गौप्यस्फ हे होणार नाही, स्फोट होणार नाही. संजय राऊत म्हणतात लवकरच 2 दिवसात मोठे स्फोट होतील राजकारणात. असं राऊत गेली 4 महिने झालं बोलतोय दररोज सकाळी का नाही बोलत झालं का? मला का 4 म्हणते मन कुठे किती बारखं झालंय बघाई बोलून आता ते एकदा भेलकाडून खाली पडतंय बोलत. राऊत आणि पटोलेंमध्ये सध्या वाद सुरू आहे, एकमेकावरती टीका करतायत. जास्त बोलण्याचा थोडक्यात बोलतो संपू. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना काय नेमकी यांचं? पवार साहेब काँग्रेस मधनं निघालं, सोनिया गांधी मला नेतृत्व चालत नाही, ही तर सत्य आहे. शिवसेनेचा अजेंडा नेमका काय? भगव्या झेंड्या हिंदुत्वाचा. आता ही सगळीच अशी विचित्र माणसं, फक्त एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीसाच्या द्वेषापोटी एकत्र येऊन काम करतायत. द्वेष मनात ठेवून केलेलं काम टिकत नसतं. ही आघाडी यांची टिकणार नाही, तिकीट वाटपा, जागा वाटपा त्यांच्या चिंदड्या होऊन जाणार आहेत. चला डोळे बघा नीट.